तो गतिमंद आहे. तिनं त्याच्याशी लग्नगाठ बांधली. इतकीच नव्हे तर गेली 7 वर्ष त्यांचा राजाराणीचा सुखाचा संसार सुरू आहे. चला पाहूयात पिंपरीमधल्या दाम्पत्याची ही हळवी पण प्रेरणादायी कहाणी. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्यातली कराला घर कोण निवडं, नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, मूर्तिमंत प्रतीक. तिचं नाव सुरुची त्रिवेदी, मूळची उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादची. इतर मुलींप्रमाणेच ती देखील लग्नासाठी स्वप्नातल्या राजकुमाराची वाट पाहत होती. पण नियतीनं तिच्यासाठी वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. तिला लग्नाचं मागणं आलं ते यश उर्फ टोनी त्रिवेदीकडून. गतिमंद असलेला टोनी, तिनं त्याचा केवळ फोटो पाहिला होता. गतिमंद असतानाही तिनं त्याला भेटायचं ठरवलं. ठरलेल्या वेळी सुरुची आली. तिला पाहताच टोनी म्हणाला, इतके दिवस तुम्हाला का भेटली नाहीस? त्याचा प्रश्न ऐकून सुरुची थक्कच झाली. तो जणू तिचीच वाट पाहत होता. सुरुचीनंही मग थोड्या धाडसानंच टोनीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. खुद के लिए जीना तो हर व्यक्ति जीता है, पर आप किसी और के लिए जियो और किसी और के लिए को खुशी दे सको तो वो आपकी ज़िंदगी सफल बनाता है. और शायद उस वक्त मेरी यही सोच थी जब मैं यहाँ पे आई थी और मिली थी यहाँ पे और इनको देखा था. और शायद इसी सोच के कारण मैंने ये डिसीजन लिया कि मैं ऐसे व्यक्ति से शादी करूँगी जिसके मेरे जाने से उस व्यक्ति के लिए और उस व्यक्ति की फैमिली में मेरी वजह से खुशियाँ आ सकें. अर्थात सुरुचीसाठी हा निर्णय म्हणावा तेवढा सोपा नव्हता. सुरुवातीला निर्णय चुकलाय की काय अशी भावना तिच्याही मनात यायची. पण प्रेमाची ताकद आणि कुटुंबियांच्या मदतीनं तिनं टोनीला तर सांभाळलंच, शिवाय ती कुटुंबाची भक्कम आधार बनली. सुरुची ये कहना है कि ससुमन दया आती है सबको. सुरुची वर प्रेम किती करता है? बहुत बहुत प्रेम करता है मैं, दिल से काम करना पड़ता. या निमित्तानं टोनीला जीवनसाथी तर लाभलीच, शिवाय त्रिवेदी कुटुंबालाही सून नव्हे तर आणखी एक मुलगी मिळाली. भगवान ने एक बहू के साथ में एक बेटा और दे दिया जिसने हमारे पूरे परिवार को संभाल लिया, घर का बाहर का, पापा का, मम्मी का, सबका. और जो हम आगे के लिए सोचते थे वो समस्या हमारी उसने वहीं खत्म कर दी. 7 वर्ष आता झाले लग्नाला, पण काही उथलपुथल काही झालं नाही आणि ती सर्व घराला सांभाळून घेते. तर हे एक फारच मोठं निर्णय होतं आणि माझ्या जन्मात असं मी कधीच पाहिलं नाही. गेली 7 वर्ष हा राजाराणीचा गोड संसार सुरू आहे. टोनी सुरुचीच्या संसाराच्या वेलीवर आता पियुषाच्या रूपानं गोंडस कळी फुलली आहे. जिथं छोट्या छोट्या कुरबुरींवरून विवाह मोडले जातात तिथं केवळ प्रेमाच्या जीवावर संसाराचं रोपटं फुलवणाऱ्या सुरुचीचं कौतुक करावं तेवढं थोडं. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.